जय हिंद मित्रांनो आपल्या टिप चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण टी ई टी गैरव्यवहार प्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी जो गुन्हा नोंद केलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत कोण कोणकोणते आरोपी आहेत त्यांच्यावरती नेमके कोणकोणत्या प्रकारचे आरोप करण्यात आलेले आहे याविषयी आपण सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलला नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा साईडचं सा जे बेलायकॉन आहे त्याला देखील प्रेस करा जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही मित्रांनो जसे की आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे ही पुणे सायबर पोलिसांच्या वतीने एक महत्त्वाची प्रेस नोट इश्यू करण्यात आलेली आहे आणि ती जी प्रेस नोट आहे ती या ठिकाणी आपल्याला विषय दिसत आहे शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी ई टी सन दोन हजार अठरा परीक्षेमध्येही जी ए सॉफ्टवेअर कंपनीचा मॅनेजर अश्विन कुमार आणि आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे संगणमताने निकालामध्ये फेरफार संबंधी गुन्हा दाखल झाल्याची माहितीपत्रक हे आपल्याला यांनी प्रेस नोटच्या माध्यमातून प्रोव्हाइड केलेलं आहे आता याच्यामध्ये नेमकं त्यांनी ने काय लिहिलेलं आहे बघा मित्रांनो या ठिकाणी सायबर पोलीस ठाणे पुणे शहर येथे म्हाडा संदर्भात दाखल असलेल्या गुन्ह्यामधील अटक आरोपी जे आहेत ए सॉफ्टवेअर कंपनीचा मालक प्रितेश देशमुख आणि त्याचे साथीदार एजंट ज्यांचं नाव आहे संतेश संतोष हरकळ आणि त्याचा भाऊ आहे अंकुश हरकळ यांच्याकडे तपास चालू असताना तसेच शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार एकोणावीस वीस संबंधी देखील गुन्ह्यातील अटक असलेला जो आरोपी आहे जो की अभिषेक सावरीकर आहे यांच्याकडील सखोल तपासामध्ये जे आहे दोन हजार अठरामध्येही घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी ई टीमध्ये जे आहे तत्कालीन आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या सह परीक्षांचे आयोजन करणारे जी ए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीजचे बँगलोर येथे तत्कालीन मॅनेजर आणि त्याचे सहकारी यांच्या संगणमताने अपात्र परीक्षार्थीकडून पैसे स्वीकारून त्यांच्या परीक्षेच्या निकालामध्ये फेरफार करून पात्र दाखविल्याचे तपासामध्ये उघड झाले होते म्हणजे ही जी गोष्ट आहे ती प्रूफ झालेली आहे आता त्याच्या माध्यमातून घडलेला गुन्हा नेमका काय आहे आणि याच्यामध्ये कोणकोणत्या परीक्षांचा समावेश आहे ते पुढच्या पॅसेजमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे त्यामध्ये ते असं लिहित आहेत की बघा त्यामुळे सायबर पोलिसांनी त्यांच्या गैरव्यवहाराबाबत जे आहे माननीय आयुक्त जे की शिक्षण आयुक्त आहेत विशाल सर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांना लेखिक कळवलं होतं त्यानुसार त्यांचे आधिपत्याखालील सध्याचे जे अध्यक्ष आहेत जे की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे जे आहेत ज्यांचे नाव दत्तात्रय गोविंद जगताप आहे यांना प्राधिकृत करून या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यासाठी सायबर पोलीस ठाण्यामध्ये पाठवले होते त्यांची फिर्याद नोंदवली त्यांचा सारांश असायला आहे अशा प्रकारचा आहे बघ आता नेमकं का फिर्याद काय आहे तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे इयत्ता पाचवी आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा शिक्षक पात्रता परीक्षा टायपिंग आणि शॉर्ट हँडची परीक्षा ई बी सी शिष्यवृत्ती परीक्षा खात्याअंतर्गत सेवा परीक्षा डी एल ई डी म्हणजे डी एड ज्याला आपण म्हणतोय इत्यादी परीक्षांचे आयोजन जे आहे खाजगी कंत्राटी कंपन्यांमार्फत शिक्षण विभागाकडून केले जाते त्यासाठी दोन हजार अठरामध्ये निघालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या जाहिरातीनुसार जी परीक्षा झाली होती पंधरा सात दोन हजार अठराला ही जी पात्रता परीक्षा आहे जी ए सॉफ्टवेअर कंपनीनेच आयोजित केली होती त्याचा अंतिम निकाल बारा दहा दोन हजार अठरा रोजी लागला होता त्या कंपनीचा महाराष्ट्रातील मॅनेजर ज्याचं नाव आहे अश्विन कुमार याचेवर परीक्षेचे आयोजन आणि निकाल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्या संकेतस्थळावरती म्हणजे जे की आपण महा टी ई टी डॉट इन म्हणतो प्रसिद्ध करण्याची जबाबदारी दिली होती त्याचाच फायदा घेऊन जे आहे जी ए सॉफ्टवेअर कंपनीचे मालक जे मॅनेजर आहे अश्विन कुमार याने परीक्षा कालावधीमध्ये नेमणुकीस असलेले तत्कालीन आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे सुखदेव डेरे ज्यांचा कार्यकाळ आहे सहा आठ दोन हजार सोळा ते एकतीस आठ आट दोन हजार अठरा त्याच्यानंतरचं जे आयुक्त होता तुकाराम सुपे ज्याचा कार्यकाळ आहे एकतीस आठ आट दोन हजार अठरा ते सतरा बारा दोन हजार एकवीस म्हणजे या तारखेला हा व्यक्ती जे आहे निलंबित झालेला आहे ही देखील एक न्यूज आहे आपल्यासाठी त्यांचे व सहकारी प्रितेश देशमुख अभिषेक सावरीकर सौरभ त्रिपाठी संतोष हरकळ अंतुश अंकुश हरकळ या सर्वांच्या संगणमताने जे आहे दोन हजार अठरामध्ये घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या ऑक्टोबर दोन हजार अठरामधील निकालामध्ये परीक्षेच्या संकेतस्थळावरती नियंत्रण असल्याने अपात्र असलेल्या प्राथमिक माहिती अन्वे सुमारे पाचशे परीक्षार्थींचे प्रत्येकी पन्नास ते साठ हजार रुपये स्वीकारून जमा झालेले पैसे आपापसामध्ये वाटून खोटा निकाल प्रसिद्ध करून व मूळ निकालाच्या यादीतही त्यांच्याकडील परीक्षार्थींची नावे घुसवून पात्र असल्याचे दाखवून प्राथमिक परीक्षार्थींची व शासनाची फसवणूक केली असल्याचे उघड झाले असल्याची माहिती समजलेली आहे आता वगैरे मजकुराच्या फिर्यादीवरून जे आहे सायबर पोलीस ठाण्यामध्ये यांच्यावरती जे आहे अठ्ठावन्न दोन हजार एकवीस भांडवी कलम जे आहे चारशे सहा चारशे नऊ चारशे वीस चारशे पासष्ट चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चौतीस स माहिती तंत्रज्ञान कायदा कलम जो आहे सहासष्ट डी याच्या माध्यमातून जे आहे महाराष्ट्र विद्यापीठाच्या मंडळाच्या व इतर निर्विदिष्ट परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध करण्यासाठी अधिनियम एकशे नव्वद सुधारित कलम सात आठ प्रमाणे गुन्ह्याची नोंद झालेली आहे आणि याच्यामुळे जे आहे या, या ठिकाणी मुख्य आरोपी या ठिकाणी सुखदेव डेरे ज्याचं वय आहे एकसष्ट वर्ष त्याच्यासोबतच जे आहे त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे जी ए सॉफ्टवेअरचा मालक मॅनेजर अश्विन कुमार याला त्याच्यासोबतच या जे आहे त्याचे इतर सहकारी यांना ताब्यात घेऊन पुढील तपास केला जात आहे आणि या तपासाचे जे मुख्य सूत्रधार आहेत ते आहेत सदर गुन्ह्याचा जो तपास आहेत पोलीस आयुक्त पुणे शहराचे अमिताभ गुप्ता साहेब हे आहे आणि यांनी जे आहे अतिशय व्यवस्थितपणाने आणि चोख पद्धतीने या सगळ्या गुन्ह्याची जी आहे व्यवस्थितपणाने तपासणी केलेली आहे आणि याच्यासोबतच अजून त्यांचे जे सहकारी आहेत ते देखील या तपासामध्ये अग्रेसर आहेत अगदी निष्पक्ष पद्धतीने जे है, है हाजो आजुन आहे या ठिकाणी तपास करत आहे आणि मित्रांनो आपल्याला अजून अपेक्षा आहे की हे जे व्यक्ती सापडलेले आहे हे हा जो आकडा आहे व्यक्तींचा तो एवढ्यावरती थांबणार नाही आहे याच्या व्यतिरिक्त अजूनही बरेचसे मोठमोठाले व्यक्ती याच्यामध्ये सामील असणार आहेत कारण यांची जी पायमुळे आहे ते महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेली होती हे तर मोठे उच्चपदस्थ अधिकारी या ठिकाणी अटक झालेली आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये जे गल्लोगल्ली असणारे जे छोटे मोठे एजंट होते जे की मुलांना जे आहे आपल्या जाळ्यामध्ये ओढून त्यांच्याकडून पैसे काढून घ्यायचे आणि त्यांना पास करण्याचा अमिष दाखवायचे असे एजंट जे आहे अजूनही मोकळेच आहे पुणे पोलिसांच्या वतीने त्या बाबतीमध्ये एक्स्ट्राची माहिती देता येत नाही आहे ये कारण ही काही महत्त्वाची गोपनीय बाब असते परंतु ही जी सर्वच्या सर्व, सर्व एजंट होते त्यांच्यावरती देखील पुणे सायबर पोलिसांची व्यवस्थितपणाने नजर आहे आणि येणाऱ्या आठवड्याभरामध्ये जे आहे आपल्या मुला एक गोष्ट या ठिकाणी नक्की सांगता येऊ शकते की बरेचसे एजंट हे पकडलेले असणार आहे आणि असे दबक्या आवाजामध्ये चर्चा आहे की एक माझी मंत्री देखील याच्यामध्ये सामील असू शकतो तो मंत्री नेमकं कोण आहे किंवा तो अटक होणे होईल किंवा नाही आहे त्याच्यापर्यंत जे आहे सूत्र पोहोचतात की नाही आहे ते तर येणारा काळच ठरवेल परंतु प्राथमिक माहिती मिळत आहे की काही या प्रकरणाची जी धागेदोरे आहे ते मंत्रालयापर्यंत आहे तर मित्रांनो अशा प्रकारे जे आहे जेव्हा नवीन माहिती या प्रकरणाच्या संदर्भामध्ये येईल तेव्हा मी तुमच्यापर्यंत नक्की ते पोहोचवण्यासाठी प्रयत्न करेल सध्याच्या घडीला आपण इथेच थांबूया आपण व्हिडिओला जे आहे लाईक करा आणि पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी आमचं चॅनलही सबस्क्राईब करायला विसरू नका